दंडोत प्रणाम। स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र भानखेडी तालुका जिल्हा अमरावती येथील स्थान वंदन करत आहोत। या स्थानाला जाण्याचा मार्ग अमरावतीहून भानखेडी छत्री तलाव मार्गे 10 किलोमीटर अंतरावर आहे। वडनेरा येथून कोटेश्वर मार्गे 6 किलोमीटर अंतरावर आहे। अंजनगाव बारीहून भानखेडी कोटेश्वर मार्गे 6 किलोमीटर अंतरावर आहे। या स्थानाची माहिती: एक, सिद्धनाथाचा चौकी आसनस्थान। 2, सिद्धनाथाचे लिंग श्रीकरे स्पर्शने स्थान, श्री नागदेवाचार्यांच्या विस्मृती ठिकाण इत्यादी आपण पाहणार आहोत, स्थान वंदन करणार आहोत। आणि हो, या स्थानाची माहिती पर हृदयस्पर्शी लीळा देखील आपण संत महंताकडून श्रवण करणार आहोत। दंडवत प्रणाम। आज आपण श्री क्षेत्र भानखेडी जिल्हा अमरावती येथील डोंगरामधील स्थानाकडे आपण सध्या चाललेलो आहेत। सायंकाळ झालेली आहे, बरंचसं घनदाट जंगल आहे म्हणून पुढं सांगतात, पण वाहनं देखील काही मिळालेले नाही। पाहूया कशा पद्धतीने तिथे आपण जातो आहे ते। सध्या स्मरण करत सायंकाळी एकांताचा हा प्रवास माझा सध्या चालू आहे, मागे पुढे सध्या कुणीच दिसत नाही आहे। मी आता कोटेश्वर मंदिराच्या कमानीजवळ आलेलो आहे आणि आपल्याला या साईडला वरती या रस्त्याने पायी जायचं आहे। हे आहे भानखेडी येथील हे डोंगर आपण सध्या पाहत आहो, हा मध्ये रस्ता। अंधार पूर्णपणे पडत आलेला आहे आणि हे सर्व चालू असतानाच जवळपास 6 किलोमीटरचं जे काही अंतर आहे गावापासून खालच्या, तर तिथून काही वाहन मिळालं नाही। बऱ्याच ठिकाणी हे पायी यावं लागलं आणि आपल्यालाही देखील सर्व स्थानाचं दर्शन घडावं। ज्या ज्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, गोविंद प्रभू, सर्व शिष्यगण ज्या ज्या परिसरात फिरलेले आहेत, आपण अनेक भावस्पर्शी लीळा या भानखेडी डोंगरामधील आपण श्रवण केलेले आहे। अनेक लीळेमधून, भजनातून, प्रवचनामधून आपण अनेक संत महंताकडून या लीळेचं आपण श्रवण केलेलं आहे आणि तीच भावस्पर्शी जी लीळा घडलेली आहे त्या भानखेडी स्थानाकडे मी सध्या चाललेलो आहे। खालीचं काही लोकांनी सांगितलेलं होतं की तुम्ही भानखेडीला जाता वाहनं नाही आहे, पण जर जात असेल तर लवकर जा, कारण सभोवती खूप घनदाट असं हे जंगल आहे आणि जवळपास तुम्हाला कोणीच सापडणार नाही आहे। तिथं वाघ वगैरे अन्य प्राणी वगैरे भरपूर असतात, त्याच्यामुळं जरा सांभाळून जा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे। माहीत नाही मला ते स्थानाचा वेद असल्यामुळे सध्या माझी ही भटकंती चालू आहे। आपण बऱ्याच वेळेस लीळा वगैरे आपण श्रवण करतो, पण जर ते स्थान पाहून जर आपण लीळा श्रवण केलेली असेल तर ते कंप्लीट आपली लीळा ते पूर्णपणे स्मरणात राहते। तो भाव जो आहे, ती तिथली जी परिस्थिती आहे, आपल्या ती डोळ्यापुढे येते आणि म्हणून माझं एक छोटंसं कार्य स्थानवंदनाचं सध्या हे चालू आहे। अमरावतीपासून काही अंतरावर जंगलात असणारे स्थान आहे आणि मी तुमच्याशी बोलतो आहे म्हणून मला सध्या आता भीती वगैरे काही वाटत नाही आहे, पण तरी देखील काळजी घेणं हे गरजेचं आहे। समोर एक इमारत दिसत आहे, ती कुठली आहे काही माहीत नाही, पण बहुतेक आपलंही स्थान तिथे असावं। जर ते स्थान आपलं असेल तर निश्चित तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा। आणि सूर्य सध्या मावळलेला आहे आणि माझी ही भ्रमंती सध्या आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने ही चालू आहे। Thank you.
आता भानखेडीच्या आश्रममध्ये संध्याकाळी आलेलो आहे. या ठिकाणी एक माकड उंच झाडावर जाऊन बसलेलं आपल्याला दिसत आहे. आज मी श्री क्षेत्र भानखेडी येथील जंगलामध्ये जे आपलं आश्रम आहे या आश्रममध्ये सध्या मुक्कामाला आहे. या साईडला आपल्याला घनदाट असं हे जंगल दिसत असेल आणि हे इकडं आपलं अतिभव्य आश्रम सध्या उभारलेलं आहे. इथे भानखेडी जंगलातील जे काही स्थान आहे, जे आश्रम आहे, त्या परिसरात मी सध्या मुक्कामाला थांबलेलो आहे. मी रात्री कैवल्यवासी कवीश्वर कुळाचार्य परमपूज्य परमहंत श्री गोविंदराज बाबा कारंजेकर आश्रम भानखेडी या ठिकाणी थांबलो. अतिशय भव्य आणि सुंदर हा आश्रमाचा परिसर आपल्याला सध्या दिसत आहे. पण महानुभाव आश्रम भानखेडी इथून आपलं जे काही स्थान आहे त्या स्थानाकडे आपण सध्या जात आहोत. भानखेडी येथील आश्रमाकडे आता आपण स्थानाकडे जात आहोत. परम पवित्र हा परिसर झालेला आहे. पूर्ण घनदाट असं हे जंगल दिसत आहे. श्री नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरण स्थान आपण सध्या तिथे जात आहोत. भव्य आपला इथं धर्मध्वज फडकत आहे. श्री गोविंद प्रभू मंदिर श्री नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरणस्थान या ठिकाणी आपण आलेलो आहोत. हेच ते जंगलातील दुर्गम भागातील श्री गोविंद प्रभू मंदिर श्री नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरण स्थान. येथील विशेष आपण वंदन करत आहोत. श्री नागदेवाचार्यांच्या विस्मृती ठिकाण या ठिकाणी आपल्याला हे दिसत आहे.
सगळीकडे सध्या आपल्याला हे जंगल दिसत आहे आणि हेच ते श्री नागदेवाचार्य यांचं अष्टोप्रहर स्मरण स्थान आपल्याला समोर हे दिसत आहे। मी प्रत्यक्ष आहे तशा पद्धतीने आपल्याला मी स्थान दर्शन घडवतो। सर्व सद्भक्तांनो, सर्व महंतांनो, मी या स्थानावरती बराच वेळ थांबलोय। नागदेवाचार्याने ज्या पद्धतीने या ठिकाणी स्मरण केलंय, महादाईसाने ज्याप्रमाणे आपल्या पंथासाठी एक खूप मोठी दिशा दिली, आपला धर्म जो आहे जिवंत ठेवला, अशा पद्धतीचं हे स्थान आहे। मी या ठिकाणी रात्री थांबलो, आश्रममध्ये थांबलो, सकाळीच या परिसरात आलो। हा परिसर तुम्हाला दाखवत आहे, घनदाट असं हे जंगल आहे आणि इथं सांगत होते बरेचसे वन्य प्राणी वगैरे, वाघासारखे प्राणी देखील अशा जंगलामध्ये आहे। मी या ठिकाणी थोडंसं स्मरण केलं, या ठिकाणी एकांतात राहिलो। मी आपल्याला हे दाखवतो की जे काही आपण स्मरण स्थान सध्या आपण जे काही वंदन करतो, हवा सुटलेली आहे। जवळच जे आहे इथे एक विहीर आहे, जाता जाता जी जी आहे तिथे तुम्हाला मी दाखवत आहे। इथे विहीर आहे, पाणी देखील फुल भरलेलं आहे। उन्हाळ्याचे दिवस असून देखील या ठिकाणी हे पाणी आपल्याला दिसत आहे। एक पुरातन मंदिर होतं, पण त्या मंदिराची पूर्णपणे सध्या पडझड झालेली आहे। या साईडला आपल्याला हे पूर्ण हे जंगल दिसत असेल आणि आपलं जे स्थान आहे त्या निसर्गरम्य वातावरणामध्ये हा जो महादेवाचं मंदिराची जी काही जागा आहे ती पडलेली। ही पिंड आपण सध्या या स्थानाची माहिती जी स्थानपोथीच्या आधारे दिलेली आहे, एक सिद्धनाथाचा चौकी आसन स्थान, दोन सिद्धनाथाचे लिंग श्रीकरे स्पर्शने स्थान। ही दोन्ही स्थाने भानखेडी गावापासून 2 किलोमीटर अंतरावरील श्री नागदेवाचार्यांच्या विस्मृती ठिकाणापासून पूर्वेस 194 फूट अंतरावर सिद्धनाथाच्या पडलेल्या देवळात आहे। या स्थानाची लीळा आपण आदरणीय गुरुवर्याकडून
श्रवण करणार आहोत। सभोवतीचं घनदाट असं हे जंगल, श्री नागदेवाचार्यांचं अष्टप्रहर स्थान आहे, आपला धर्मध्वज जे आहे या ठिकाणी आपल्याला फडकताना दिसतोय, त्या साईडला रस्ता आहे, अद्भुक्स आपल्याला लांबून जे दिसतंय आपलं त्या साईडला आश्रम आहे, आणि या ठिकाणी आपण हे वंदन करत आहोत। गोविंद माझं जवळपास 8 दिवस या विदर्भाच्या दौऱ्यामध्ये सध्या चालू आहेत। अनेक संत महंतांनी मला मदत केलेली आहे, अनेक संत महंतांनी त्यांच्या वाहनावर गाडीवर मला फिरवलेलं आहे, स्थान दर्शन घडवलेलं आहे, ज्याने ज्याने मला ती सेवा कुठल्या कुठल्या मार्गातून दिली मी त्या सर्व सद्भक्तांचं गुरुवर्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। आज जे सिद्धनाथाचं मंदिर आहे या स्थानावरूनच जे जे भक्तजन यूट्यूब चॅनल पाहतात त्या सर्वांचंही मनोकामना पूर्ण व्हावी, असे दुर्मिळ दुर्मिळ स्थान दर्शन घडावे असे मी श्री प्रभूचरणी प्रार्थना करतो। कुठल्या स्थानावर आलो आणि त्या स्थानावर हे वायरलेस मायक्रोफोन जे आहे कुठं राहिलं असेल तर जरूर मला या फोनवरून कळवा। दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। सर्व सद्भक्तांना हे कार्य तर माझं चालू आहे, पण काय होतं बऱ्या ठिकाणी की एक मी एक इलेक्ट्रॉनिक ट्रायपॉड घेतलेला होता तो माझ्याकडूनच तुटला, त्याच्यानंतर एक वायरलेस मायक्रोफोन घेतलेला होता तो देखील कुठेतरी गहाळ झाला आणि तो मला मिळाला नाही। हे सर्व करत असताना थोडंसं मनालाही वाटतं की आर्थिक भार आपल्यालाही सोसावं लागतं, साधनाही करावं लागते, फार कमीत कमी लोकांकडून माझी वैयक्तिक तर मागणी नसते, निर्हेतुकच हे कार्य चालू आहे, पण बऱ्याचशा समस्यांना आणखी सामोरे जावं लागतं, पण चला कार्य हाती घेतलेले आहे ते पूर्ण करणं गरजेचं आहे। स्वामींना इथे वंदन करून साष्टांग दंडवत करून आपण पुढच्या स्थानाला जाऊया। दंडवत डगम घडोले माझी पाण्यावरी नावरे, पाण्यावरी नावरे Yeah।
भानखेडी या स्थानावरती आलोय. स्थानवंदन करत असताना पुन्हा या स्थानाला कधी भेट होईल माहीत नाही. फक्त एकच शब्द माझ्या डोळ्यासमोर येत आहे, केव्हा भेट देसी श्री गोविंद प्रभू, केव्हा भेट देसी चक्रधर स्वामी, केव्हा भेट देसी श्री चक्रधर स्वामी. तर सर्व सद्भक्तांनो, बऱ्याच वेळेस बाहेर गेल्यानंतर तुम्ही म्हणता की काय खातात, कुठं घेतात, जिथं मिळेल तिथं घेत असतो. पण काही ठिकाणी जर काही मिळालं नाही तर कधीतरी प्रसाद वगैरे दिलेला असतो कुठंतरी स्थानावर याच्यावर, आणि तो घ्यायचा आणि तेच आपलं आजचा आहार आहे अशा पद्धतीनं चालू असतं. Thank you.
आणि माझं आजचं जे काही जीवन आहे कंप्लीट झालेलं आहे. दंडोत प्रणाम. दंडोत प्रणाम. खरोखरच परमेश्वर किती सहाय्य करतायत पहा. मी रात्री या ठिकाणी मुक्काम केला, इथं स्मरणाला बसलो, एकांतात होतो आणि इथली लीळा जी आहे ते गुरुच्या मुखातून मिळावी अशी मनातून एक इच्छा होती. पण या ठिकाणी परमेश्वराने ज्ञानोदा बिडकर परमपूज्य दादा बाबा माझ्या बरोबर इथे आले, मी पाहून खरंच खूप भावविह्वल झालो. मी पूर्वाश्रमीचा प्राध्यापक ज्ञानेश्वर निळकंठ यात्रे, सध्याचं ज्ञानोदा बिडकर उर्फ भानखेडकर. इथे भानखेडी या गावामध्ये आम्ही 1995 साली 1 जानेवारी 1996 रोजी इथल्या आश्रमची मूर्तमेट केलेली आहे. आश्रमचं नाव श्रीकृष्ण प्रभुश्वर आश्रम भानखेडा म्हणून आहे. इथे आम्ही सुरुवातीला इथे आलेलो होतो त्यावेळेस इथे घनदाट असं वन होतं, इथे सरपडीत जमीन होती आणि या परमेश्वराची कृपा, गोविंदप्रभूची कृपा आणि यामध्ये इथे जागा विकत घ्यायचं त्यांनी सुचवलं आणि इथे 37 एकर जागा, सलग 37 एकरचा प्लॉट विकत घेतला. हे आपण जे स्थान आहे हे नागदेवाचार्य विस्मृती स्थान या स्थानावर आपण आलेलो आहोत. बेलापूरवरून स्वामी उत्तरापर्यंत जेव्हा गेले त्यावेळेस सर्व परिवार जो आहे तो सर्व परिवार हा गोविंदप्रभूला मिळवलेला आहे. श्री नागदेवाचार्यांना अतिशय दुःख मनामध्ये अतिशय दुःख झालेलं आहे आणि त्या विरहामध्ये नागदेवाचार्य माझा देव श्री चक्रधर, माझा देव श्री चक्रधर म्हणत गावोगावी करत या भानखेडच्या डोंगरामध्ये आलेले आहेत. दहावी अवस्था प्रगटलेली आहे आणि गळ्या आणि शेवटचे प्राण कंठाशी आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये श्री आचार्य या ठिकाणी आलेले आहेत. सर्व परिवार गोविंदप्रभूकडे गेला. आचार्यांची जी बहीण होती ती महादैसा, महादैसाने विचारले जीजी नागद्या कुठे असे, अहो जाय मेरी तुझा नागद्या भानखेडी असे म्हणे, अहो नागद्या जाय म्हणे नागदे भानखेडी आहे म्हणे. आणि त्या 800 वर्षाच्या अगोदर श्री आचार्यांच्या शोधात तपस्विनी आपली माधाईसाबाई आलेली आहे. वाहनं नव्हते, पायी पायी फिरत गावाला याला गाव विचार त्याला विचार, भानखेडे कुठे आहे असं करून या ठिकाणी त्यांनी विचारलं. तर इथे गुराख्यांना त्यांनी सांगितलं की एक तरुण माणूस व्यक्ती इथे श्रीचक्रधर म्हणून असं म्हणत होता. आम्ही त्यांना पुरंदराचा रस पाजत होतो पण आता ते एवढ्या दिसले नाही. पण त्या माधाईसाला ते गुराख्यांनी या जागेत ही जागा दाखवली. माधाईसाने आचार्यांचा शोध घेतला आणि आचार्य त्याला दिसले. पूर्ण अंगावर उधळीच वाळवी लागली होती, अंगामध्ये वस्त्र नव्हते. माधाईसाने अंगावरची उधळी वाळवी का झटकली, त्याला वस्त्र नेसवले आणि गावामधून थोडंसं दूध आणलं आणि दूध आणून त्याला चरा म्हणे आपला देव रिद्ध नव्हे म्हणे आपला देव रिद्ध नव्हे म्हणे अहो आहे म्हणे स्वामीने आपल्याला कोणप्रोर निरवलं म्हणे. आणि असे करून माधाईसाने आचार्यांना पाठीवर घेऊन भानखेडा नेलं आणि भानखेडावरून त्यांनी कुठल्या कशा तरी व्यवस्था करून रिद्धपूरला नेलेलं आहे. अशी या स्थानाची महती आहे, निळा आहे. आणि वर जे सिद्धनाथाचं मंदिर आहे, सिद्धेश्वर सिद्धनाथ हे 800 वर्षाच्या अगोदर एक छोटंसं महादेवाचं मंदिर होतं, उत्तराभिमुख होतं. पोथीमध्ये त्याला उल्लेख आलेला आहे. त्या काळामध्ये महादेवाचा पंजाबी विद्वान पंडित आणि आम्ही येऊन त्या मंदिराचा शोध घेतला. तिथं लिंग होतं, ते लिंग 3 ठिकाणी विभागलेलं होतं. पिंड लिंग नव्हतंच, पिंड 3 ठिकाणी विभागले होते. तिथली पिंड गुढीपाळाच्या मूर्तावर 1994 मध्ये आम्ही ते जोडलेली आहे. आणि मग आमचे जे पूर्वाश्रमी जे गोविंदराज बाबा कारंजेकर यांना उपरीत झाली इथे काहीतरी आश्रम उभा करावा, मग त्यांनीसुद्धा इथे जागा विकत घेतली आणि याला भरभराट आली. 2000 मध्ये इथे फार मोठं महावाक्य जुन्या बाबांच्या हस्ते झालेलं आहे आणि त्याकडे हजारो लाखो लोक पूर्ण भारतातून नव्हे तर पूर्ण देशभरातून लोक येत आहे. अशी या जागेची महती आहे. सिद्धनाथ हे श्रीकरे स्पर्शिला चौकी आसन झाले, गुळला झाला, विडा झाला,
असे त्या स्थानाची लीळा आहे। इथे रस्त्यावर जात असताना काबाडिया म्हणजे मोळी विके त्यांना मिळाले व चालले मरायला चालले म्हणे, वाघू येईल म्हणे, नवे येईल म्हणे, अव युती युती येईल म्हणे, वाघू येईल म्हणे, खाईल म्हणे, अव नवे खाईल म्हणे, खाईलच म्हणे, आणि भय नटले। मनुष्य वेषाचा बुरखा घातल्यामुळे श्री गोविंदप्रभू बाबांनी सुद्धा भय स्वीकारलेला आहे, भक्तजन भिया लागले आणि त्या परिस्थितीमध्ये दांडी सिद्धनाथावरी गेलेली आहे। असं इथं वाघाने सुद्धा इथे भेट दिलेली आहे। आताही परिस्थितीमध्ये इथे वाघ दररोज नव्हे कधी 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 तर येतोच असं म्हणा, वाघ आहेच, पट्टेदार वाघ सुद्धा मी इथे पाहिलेला आहे, बिबट्यात आहेच, पण इथे कुठल्याही प्रकारचा मनुष्याला त्यांनी इजा केलेली नाही आहे। मनुष्य वेषे क्रीडती, वाघ्र वेषे क्रीडती, दत्तात्रेयचा जो वेष आहे तर वाघ्र वाघ वेष कोणत्या वेषामध्ये काय आहे, कसे येतील आपल्याला माहीत नाही। आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहो इथे स्वामीच्या माझा देव श्री चक्रधर चक्रधर असं म्हणत आचार्य आम्ही सुद्धा या डोंगरात आलेलो आहो। इथे आम्ही आश्रमची निर्मिती केली, इथे गायीचं रक्षण करणं, गोपाळ लोकांनी आचार्यांना शोधून दिलं आणि म्हणून आम्ही इथे गायीसुद्धा ठेवलेले आहे आणि ह्या गायी देवाची आहे, कुठे विकत घेतल्या नाही, आम्ही गायी विकत नाही, तर दूधही आम्ही विकत नाही, तरी आमचं आश्रमचं कार्य चालतेलं आहे, असंही आमचं कार्य चालतेलं आहे। आपण मला थोडक्यात बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपला आभारी आहे आणि अशीच संधी आपण मला देत जावी आणि आश्रमचा लाभ घ्यावा अशी मी तो आपला विनंती करतो। पवार गुरुजींनी जी आम्हाला संधी दिली, खरोखर पवार गुरुजी स्तुती पात्र आहे, त्यांचे मी व्हिडिओवर मोबाईलवर त्यांचे व्हिडिओ पाहतो, त्यांचे भजनं पाहतो, त्यांनी जे लोकांपर्यंत आपला संदेश पोहोचण्याचं कार्य करते, खरोखरच त्यांचं मोलाचं कार्य ते करत आहेत आणि असं ऑनलाईन कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य ते करतात, खरोखर पवार गुरुजी आपले धन्यवाद आहे, दंडवत प्रणाम। पण या ठिकाणी परमेश्वराने ज्ञानोदा बिडकर परमपूज्य दादा बाबा माझ्या बरोबर इथे आले, मी पाहून खरंच खूप भाववश झालो। त्यांनी इथली लीळा तर सांगितली, इथलं त्यांचं कार्याचंही तशी माहिती दिलेली आहे आणि मला देखील शुभेच्छा परदूत शब्द सांगितलेले आहेत। त्यांचं जी प्रसन्नता घेऊन अखंड माझी भ्रमंती चालू राहणार आहे। परमेश्वरी ही कधीतरी अशीच भेट घडून आणतात। बाबांना पुन्हा मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो, बाबा दंडवत प्रणाम करतो, दंडवत प्रणाम। सर्व भक्त मंडळींना, वास्तविक मंडळींना, सर्व पूजनीय मंडळींना, सर्वांना माझा यादगिरी परिवार, पूर्वीचा यादगिरी परिवार, आताचा भानखेडेचा परिवार, मी भानखेडेकर, लोक मला भानखेडेकर बाबा म्हणतात। बाबा आमचे पूर्वाश्रमी जे वर्धनश्री बिडकर बाबा जे होते त्यांनी मला भानखेडेकर की त्या काळामध्येच महंती प्रदान केलेली आहे, काही लेखी नाही काही नाही, पण मी मला महंत म्हणतात बाबा, ते त्यावेळेसचे म्हणत होते। आता जी पोथी झाली त्या पोथीमध्ये सुद्धा हे जे भोजने बाबा ते मला भानखेडेकर बाबाच म्हणत होते। मला लोक म्हणतात मी भान बाबा कायचा बाबा, सर्वांचा बाबा आपला श्री चक्रधर बाबा आहे, आपण कायचे बाबा, आपले बाबा ते मोठे बाबाचे बाबा आपण मानले पण स्वामीजी सांगतात माझ्याकडे यायचं असेल तर जे अधिकरण आहे, संत महंत आहे, त्यांच्या प्रसन्नतेशिवाय शक्य नाही। म्हणून आपल्याला सर्वांना बाबांचं आज दर्शन झालेलं आहे, नितांत आदर आहे, दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम। आता पहा या परिसरात कुठलंही वाहन नाहीये, काल दिवसभर सर्व पायीच मी भटकत होतो, फिरत होतो आणि या नागदेवाचार्य अष्टप्रहर स्मरण स्थान जे आहे या स्थानावरून सध्या आदरणीय बिडकर बाबांच्याच गाडीमध्ये ते मला घेऊन सध्या पुढच्या स्थानाकडे मी सध्या जात आहे। केवळ परमेश्वराने खूप मोठं सहाय्य प्रत्येक जागोजागी करत आहे। सर्व सद्भक्तांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। लवकरच आपण पुढच्या स्थानाला स्थान वंदनासाठी जात आहोत। श्री चक्र